शब्दांच्या कोट्या करणे आणि शब्दांमध्ये पकडून शाब्दिक खेळ करणे हे मला असे वाटत होते की फक्त आणि फक्त मोदी साहेबांनाच येते की काय, पण मोदी साहेबांनाही ओव्हरटेक करत सन्माननीय मुख्यमंत्री फार मेलोड्रामॅटिक पद्धतीने लिहित आहेत आणि बोलत आहेत. यांचे हे मेलोड्रामॅटिक बोलणं आणि लिहिणं हे जरा समजून घेण्याची गरज आहे की मुळात सन्माननीय उद्धव साहेबांनी जोड्यांचा जो विषय काढला तो का काढला हे एकदा सर्व महाराष्ट्रासहित सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या सुद्धा निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे. माझ्या हातात एक ट्विट कॉपी आहे, ही देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवर केलेलं ट्विट आहे आणि या ट्विटर हँडलवरचा जे ट्विट आहे ते असं आहे, इट वॉज अन ॲब्सोल्यूट प्लेजर टू वेलकम होस्ट अँड मीट प चैन ग्रुप्स वाईस प्रेसिडेंट मिस्टर यांग हासिओ तुंग अँड तैवानचे डेलिगेशन दिस मॉर्निंग ॲट माय ऑफिशियल रेसिडन्स इन मुंबई वॉज इम्प्रेस्ड बाय पो चैन ग्रुप्स वर्ल्ड वाईड मॅन्युफॅक्चरिंग प्रो एड्स and process in delivering global standard goods. We had a detailed discussion on Po Chen Group's projects and plans to expand in India. Maharashtra eagerly awaits to welcome this one of the largest global shoe manufacturer to come invest in Maharashtra. Devendra sahebanni sanmanya upamukhyamantryanni aplya official Twitter handle var he tweet kelela ahe की तैवानची एक मोठी उद्योजक ग्रुप जो चपला बुटं तयार करणारा आहे त्यांच्याशी आम्ही बोललोय आणि महाराष्ट्रात हा उद्योग येणार आहे. याच्यावरतीच पुन्हा सन्माननीय उदय सामंत साहेब यांचं ऑफिशियल ट्विटर हँडल आहे आणि त्यांच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरती अजून एक ट्विट आलेलं आहे जे मराठीत लिहिलेलं आहे आणि यात असं म्हटलंय, आज तैवानच्या पाओ चेन ग्रुपच्या शिष्टमंडळासमवेत मुंबई येथे बैठक संपन्न झाली. राज्यातील गुंतवणुकी संदर्भात यावेळी सविस्तरपणे चर्चा करण्यात आली. यावेळी ग्रुपचे उपाध्यक्ष यांग सियातुंग, संचालक श्री बिली, श्री वेल्बर वांग, प्रधान सचिव हर्षदीप कांबळे व सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. कशासाठीची आहे तर अत्यंत नामांकित पादत्राणे बनवणारी कंपनी ग्रुप इंडस्ट्री महाराष्ट्रात येणार होता. 2300 कोटीचा हा प्रोजेक्ट होता, 2300 कोटीचा चपला बुटा बनवणारा हा प्रोजेक्ट. जरा मी याच्या संदर्भाने आता जरा पुढची प्रोग्रेस काय केली आहे म्हणजे बघा की उदय सामंत साहेब आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे जस्ट 3 महिन्यांच्या खालची गोष्ट आहे. 3 महिन्यामध्ये अजून एक प्रोजेक्टची काय वाट लावली या लोकांनी, जी पादत्राणेमधली नामांकित कंपनी. तर गायडन्स तमिळनाडूच्या पुन्हा एक अजून ट्विटर हँडल आहे, त्याच्यावर एक ट्विट आहे, इन द प्रेझेन्स ऑफ ऑनरेबल चीफ मिनिस्टर थिरू एम के स्टॅलिन द गव्हर्नमेंट ऑफ तमिळनाडू साइंड ऑन MOU विथ हाय ग्लोरी फुटवेअर अँड सबसिडरी ऑफ पो चेन कॉर्पोरेशन द वर्ल्ड लार्जेस्ट ब्रँडेड फुटवेअर मॅन्युफॅक्चरर विथ अन इन्व्हेस्टमेंट कमिटमेंट ऑफ 2,302 crores. हे अत्यंत मान्यताप्राप्त इंग्रजी वर्तमानपत्रातलं ही बातमी आहे. या बातमीमध्ये असं म्हटलंय की नायकी पुमा मेकर्स टेक द चायना चेन्नई फ्लाईट. महाराष्ट्रातला होऊ घातलेला 2,300 करोड रुपयांचा नामांकित पादत्राणे बनवण्याचा उद्योग, एक अत्यंत मोठा प्रोजेक्ट, ज्या प्रोजेक्टवर आता याच्यात देवेंद्र फडणवीस साहेब आणि उदय भाऊ असं म्हणूच शकत नाहीत की नाही नाही हे आमच्या काळात नाही झालं, हे त्यांच्याच काळात झालं. कारण अच्छा किया तो हमने किया और बुरा किया तो नेहरू गांधीने किया असं तिकडे मोदीजी कॅसेट वाजवतात आणि इकडे अच्छा किया तो मैने और फडणवीसने किया, बुरा किया तो सब ठाकरेने किया. ही जी स्टाईल आहे यात हे सांगितलं पाहिजे की हे फडणवीस साहेब आणि यांचं पाप आहे की क्लिअर कट लिहिलं गेलंय की हा प्रोजेक्ट महाराष्ट्राकडे येणार होता, हे देवेंद्रजी मान्य करतात, हा प्रोजेक्ट तिकडे कसा गेला. महाराष्ट्राचं हित जपण्यासाठीच आम्ही सत्तेत आलेलो आहोत असं जर सन्माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबतचे 40 साथीदार सांगत असतील तर यांनी आत्तापर्यंत अनेक प्रोजेक्ट घालवले, आत्ता जोडे बनवण्याचा प्रोजेक्ट होता साहेब, पादत्राणे बनवण्याचा,
बोली भाषेत त्याला जोडेच म्हणतात. पादत्राणे बनवण्याचा प्रोजेक्ट इकडनं तिकडे जातो हा कुणाचा नाकर्तेपणा आहे? या नाकर्तेपणावर महाराष्ट्राच्या हितासाठी प्रश्नच विचारू नयेत का? पण याला भावनिक वळण देण्यामध्ये पटा येत, कारण मोदीजींनी अशीच भावनिक वळणं आधी दिलेली आहेत की जेव्हा राहुल गांधीजी सांगत आहेत की बेटा को इन्सिडंट की जो भी यहां से पैसा चुरा कर भाग रहा है को इन्सिडेंटली उसका सरने मोदी क्यों होता है, तर हे लगेचच एका भावनिक वळणावर नेऊन मोदी ओबीसींचा अपमान झाला. मोदी म्हणजे ओबीसी, ओबीसींचा अपमान झाला. भाजपाला जर खरंच ओबीसींचा सन्मान करायचा असेल तर ओबीसींची जातनिहाय जनगणना करून दाखवावी त्यांनी. भले शाबास, महाराष्ट्रातले ओबीसी त्यांच्या सोबत असतील, जातनिहाय जनगणना करण्याची त्यांची तयारी आहे का? आणि त्याच पद्धतीने जोडे पुसण्याच्या मुद्द्याला कुठून कुठे घेऊन जात आहे? उद्धव साहेबांनी असे सांगितले की साधी जोडे बनवण्याची एक मोठा प्रोजेक्ट इकडे येतोय. 2300 कोटीचा प्रोजेक्ट इथे येत असताना निव्वळ आणि निव्वळ दिल्लीश्वरांचे जोडे पुसण्यात ज्यांचा वेळ जातोय त्यांच्यामुळे हा जोडे बनवण्याचा उद्योग निघून गेला आज घडीला तमिळनाडूला. यावर भाष्य केल्यावर मात्र पुन्हा एकदा ते सर्वसामान्य असण्याची कॅसेट वाजवतात. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.